नमस्कार. फर्स्ट इयर बी ए, बी कॉम, बी एस सी, बी बी ए, बायोटेक, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, ॲनिमेशन, त्याचबरोबर बॅचलर ऑफ व्होकेशनलचे इंटिरियर डिझाईन, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, ड्रॅमॅटिक्स, मास मीडिया आणि डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स, या सर्व विद्यार्थ्यांचं के टी एच एम महाविद्यालयाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. प्राचार्य या नात्याने आपणा सर्वांना आश्वासित करण्यासाठी मी आपणासमोर येत आहे. आपणा सर्वांना माहीत आहेच, नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक समाज नावाची एक संस्था आहे. या संस्थेचं हे के टी एच एम महाविद्यालय आहे. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची स्थापना 1914 झाली आणि खूप कमी म्हणजे फक्त 5 विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या या संस्थेची व्याप्ती जी आहे ती आता जर लक्षात घेतली तर संस्थेच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 2 लाखापेक्षा जास्त झालेली आहे. म्हणजे 1914 लावलेलं छोटंसं रोपटं त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. के टी एच एम महाविद्यालय हे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचंच एक महाविद्यालय आहे ज्याची स्थापना 1969 झाली. गंगापूर रोडवर असलेलं हे महाविद्यालय सुदैवाने गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं असल्यामुळं नॅचरल बेनिफिट ह्या महाविद्यालयाला मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे. महाविद्यालयाचा एकूण विचार करता क्वालिटेटिवली किंवा क्वांटिटेटिवली तो विचार करता काही गोष्टी आपणासमोर विशद करणं मला अत्यंत गरजेचं वाटतं. 1969 महाविद्यालयाची स्थापना झाली आणि 18-19 शैक्षणिक वर्ष 18-19 आपण या महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरा केला. या 50 वर्षाचा मागोवा घेताना फार मागे मी जाणार नाही, पण ज्या वर्षापासून नॅशनल असिस्मेंट अँड ॲक्रिटेशन कौन्सिल बेंगलोरने ॲक्रिटेशन प्रोसेस ही राष्ट्रीय स्तरावर सुरू केली तिथपासून मला वाटतं या महाविद्यालयाचा आलेख आपणासमोर ठेवण्यास मला निश्चितच आनंद वाटेल. 2003 या महाविद्यालयाचं पहिलं नॅक झालं आणि त्या नॅकमध्ये या महाविद्यालयाला अ श्रेणी मिळाली. नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त 2 महाविद्यालयं अशी होती, त्यांना अ श्रेणी मिळाली. त्या अनुषंगाने 2004 म्हणजे नॅकला मिळालेल्या श्रेणीच्या बेसवर 2004 महाविद्यालयाने युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनकडे जे प्रपोजल सबमिट केलेलं होतं, कॉलेजेस विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स, या प्रपोजलला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आम्ही प्रेझेंटेशन केल्यानंतर 2004 भारतामध्ये फक्त 47 कॉलेजला जी ग्रँट मिळाली, CPE ग्रँट ज्याला कॉलेजेस विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स म्हणतो, त्या 47 कॉलेजमध्ये के टी एच एम महाविद्यालयाचा समावेश झाला. त्यामुळं ती ग्रँट मिळाल्यानंतर प्राध्यापकांना एक्सपोजर मिळालं. त्या प्राध्यापकांना एक्सपोजर मिळाल्यामुळं प्राध्यापकांना ही एक प्रेरणा मिळाली की आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट सबमिट करावे आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्राध्यापकांनी पेपर पब्लिश केले आणि त्या पेपर पब्लिश केल्यामुळं निश्चितच इतर ज्या ॲपेक्स बॉडी आहे UGCच्या त्याच्याही ग्रँट मिळाल्या. मी विस्तृत काही सांगणार नाही, पण आपल्याला DBTची ग्रँट आहे, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या वेगवेगळ्या ग्रँट मिळाल्या. म्हणजे त्याच्यामध्ये बेसिक सायंटिफिक रिसर्च असेल, डेव्हलपमेंट ग्रँट असेल, अशा अनेक ग्रँट मिळाल्या. पण त्याचबरोबर हे सगळं करत असताना UGCने जे जे प्रोग्राम सुरू केले त्या सर्व प्रोग्रामचा बेनिफिट के टी एच एम महाविद्यालयाने घेतला. उदाहरणार्थ बॅचलर ऑफ व्होकेशनलचे 5 आपण सुरू केले, कम्युनिटी कॉलेज सुरू केलं आणि निश्चितच विद्यार्थ्यांना त्यांचं रेग्युलर करिक्युलम पूर्ण करता करता ह्या वेगवेगळ्या कोर्सेसचा किंवा ॲडव्हान कोर्सेसचा त्यांच्या लाईफमध्ये किंवा जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
गेल्या 4-5 वर्षाचा विचार करता 2017 ज्यावेळेस महाविद्यालय नॅकला सामोरं गेलं, त्या नॅकमध्ये KTHM महाविद्यालयाला A++ आणि त्याचा CGPA होता 3.79 एवढी ही ग्रेड मिळाली आणि एवढे मार्क मिळाले. त्या ग्रेडचा विचार आणि मार्काचा विचार करता महाराष्ट्रामध्ये आपण हायेस्ट आहोत श्रेणी आणि ग्रेडमध्ये. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की संस्थेचा भक्कम पाठिंबा, महाविद्यालयातील प्राध्यापकांचा योग्य तो सहभाग, विद्यार्थ्यांचा चांगला रिस्पॉन्स, माजी विद्यार्थी, पालक, जे काही वेगवेगळे स्टेक होल्डर आहेत त्याच्यामध्ये काही NGO असतील, काही कॉर्पोरेट फील्ड असतील, काही इंडस्ट्री असतील ज्यांनी आमच्याबरोबर MOU केले, या सर्वांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिल्यामुळं आपलं महाविद्यालय हे महाराष्ट्रात गुणानुक्रमे हे पहिलं आलं A++ श्रेणी मिळून. त्याचा आणखी एक फायदा झाला की UGC परामर्श स्कीम आपल्याला मिळाली, ज्याच्यामध्ये आपण मेंटॉर मेंटी ही सिस्टीम डेव्हलप करतो आणि काही 9 कॉलेज आपण ॲडॉप्ट केले त्यामध्ये, की त्यांना आपण मार्गदर्शन करतो आहे. त्याचबरोबर आपल्याला इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन सेल मिळालं, का जे इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन सेल हे नीती आयोगाच्या कंट्रोलमध्ये असतं आणि त्याचं ज्या फंडिंग आहे त्या फंडिंगमधनं विद्यार्थ्यांना स्टार्टअप कसं सुरू करता येईल यासाठी आपण निश्चितपणे प्रोत्साहन देत असतो. आणि नुकतंच आपल्याला महाराष्ट्र लेवलचं जे इनोव्हेशन सेल आहे तेही आपल्याला सँक्शन झालेलं आहे, त्याचाही निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होईल. याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटनी जी काही स्कीम काढली होती की वेगवेगळे गावं दत्तक घेऊन त्या गावांचं पूर्ण डेव्हलपमेंट करायची, तर त्या तीही स्कीम आपल्याला मिळाली. ती दोन्ही स्तरावर, म्हणजे केंद्रीय स्तरावर आणि राज्यस्तरावर त्या स्कीममधनं वेगवेगळ्या डिपार्टमेंटनी इंटरडिसिप्लिनरी नेचर जे आहे ते डेव्हलप करून त्या गावांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात हे सर्वजण प्रयत्न करत आहे, हे मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं असं वाटतं. त्याचबरोबर नुकतंच गेल्या वर्षी आपल्या महाविद्यालयाला, म्हणजे KTHM महाविद्यालयाला, एक अभिनव अशी स्कीम मिळाली की जिचं नाव आहे स्ट्राईड, स्कीम फॉर ट्रान्सडिसिप्लिनरी रिसर्च फॉर इंडियाज डेव्हलपिंग इकॉनॉमी. या स्कीमच्या अंतर्गत 1 कोटी मिळाले आणि या स्कीमचा निश्चितच फायदा हा विद्यार्थी आणि जे स्टेक होल्डर आहे त्यांना होणार आहे, ते मला वाटतं आपण कॉलेजमध्ये आल्यानंतर आपल्याला त्याची निश्चितच व्याप्ती ही कळेल. प्राचार्य नात्याने KTHM महाविद्यालयाबद्दल मला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, लर्निंग रिसोर्सेस आहे, लायब्ररी रिसोर्सेस आहे, याबद्दल सांगायला निश्चितच आनंद वाटेल. KTHM महाविद्यालयात एकूण 31 डिपार्टमेंट आहे आणि या 31 डिपार्टमेंटच्या अंतर्गत 56 प्रोग्राम, म्हणजे उदाहरणार्थ BA हिस्ट्री असेल, BSc केमिस्ट्री असेल किंवा BCom असेल, असा एक एक प्रोग्राम, असे 56 प्रोग्राम आपण आपल्या महाविद्यालयात राबवतो. त्याचं विवरण असं आहे की 30 प्रोग्राम हे पदवी स्तरावर आणि 26 प्रोग्राम हे पदव्युत्तर स्तरावर आपण सुरू ठेवलेले आहे. पण त्याचबरोबर आपल्याकडं रिसर्च सेंटर आहे, एकूण 13 रिसर्च सेंटर आहे, म्हणजे PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 13 रिसर्च सेंटर आणि MPhil करणाऱ्यांसाठी 10 सेंटर आहे. आताचा जर एकूण विचार केला म्हणजे एक एज्युकेशनचं जे सॅलियंट फीचर्स आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की टू फोस्टर द ग्लोबल कॉम्पिटन्सी अमंग द स्टुडंट, आणि ह्या ग्लोबल कॉम्पिटन्सीचा किंवा ग्लोबल लेवलला काय परिस्थिती याचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांनी फक्त करिक्युलम पूर्ण करून त्याचा अभ्यास करणं किंवा तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यापुरतं सीमित राहणं हे त्या विद्यार्थ्याचं ध्येय नाही आहे. पण त्या विद्यार्थ्यांनी हे ठरवलं पाहिजे की या रेग्युलर अभ्यासक्रमाबरोबर आपण काही एनरिचमेंट कोर्सेस पण शिकलो पाहिजे. सुदैवाने KTHM महाविद्यालयामध्ये एकूण 46 हे एनरिचमेंट कोर्सेस आहे आणि या व्यतिरिक्त मी तुम्हाला जी स्ट्राईडची स्कीम सांगितली त्या स्ट्राईडच्या अंतर्गत एकूण 11 कोर्सेस आहे, म्हणजे असं एकूण 57 कोर्सेस आहे. तुम्ही तुमचा नियमित अभ्यासक्रम करून
या कोर्सेसचं जर बेनिफिट घेतला तर तुम्हाला वेगवेगळे स्किल ॲक्वायर करता येतात, हा त्याचा बेनिफिट आहे. त्यामुळं तुम्हाला जर नोकरी हवी असेल किंवा चांगली प्लेसमेंट हवी असेल तर फक्त दिलेल्या सिलॅबसपुरतंच मर्यादित न राहता हे काही जे एनरिचमेंट कोर्सेस किंवा ॲडिशनल कोर्सेस आहे त्या कोर्सेस जर तुम्ही ॲक्वायर केले ते तुम्हाला महाविद्यालयात आल्यानंतर कल्पना येईल, तर तुम्हाला प्लेसमेंटला जास्तीत जास्त फायदा होतो. या 46 एनरिचमेंट कोर्सेसमध्ये काही विद्यापीठ अनुदान मंडळाचे आहे, काही युनिव्हर्सिटीचे आहे, काही कॉलेज लेवलला आहे. त्यामुळं काही ॲडऑन कोर्सेस आहे, काही करिअर ओरिएंटेड कोर्सेस आहे, काही सर्टिफिकेट, डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा, आणि या व्यतिरिक्त स्ट्राईडच्या अंतर्गत विद्यापीठाच्या मदतीने आम्ही 11 कोर्सेस सुरू केलेले. असे 57 कोर्सेसचा विद्यार्थ्यांनी निश्चितपणे फायदा घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता पहिल्या वर्षात येत आहे आणि तुम्ही 12वी पास केलेला आहे. तुमचा 12वीचा जो पॅटर्न आहे तो आणि पहिल्या वर्षाचा पॅटर्न याच्यामध्ये मोठी तफावत आहे. पहिला महत्त्वाचा फरक म्हणजे तुम्हाला फर्स्ट इयरला सेमिस्टर सिस्टीम आहे, म्हणजे सत्र पद्धती, प्रत्येक 6 महिन्यांनी तुमची परीक्षा होणार, हा पहिला फरक आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे विद्यापीठाने चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अप्लाय केलेली आहे आणि त्या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममुळं विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात ॲकॅडमिक फ्लेक्झिबिलिटी दिली आहे. त्या ॲकॅडमिक फ्लेक्झिबिलिटीचा विद्यार्थ्यांनी निश्चितपणे बेनिफिट घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. याचा अर्थ असा की तुम्ही ज्या फॅकल्टीचे आहे त्या फॅकल्टी व्यतिरिक्त तुम्ही इतर फॅकल्टीचे कोर्सेस ऑप्ट करण्याची तुम्हाला संधी या फर्स्ट इयरपासून मिळणार आहे. याशिवाय विद्यार्थ्याची सर्वांगीण विकास व्हावा यासाठी, कारण एज्युकेशनमध्ये असं म्हटलं जातं का, एज्युकेशन सिक्स टू द पर्सनॅलिटी ऑफ द प्युपिल्स बाय असिस्टिंग हिज फिजिकल, मेंटल, मॉरल अँड सोशल डेव्हलपमेंट. त्यामुळं प्राध्यापकाचं आणि प्राध्यापक आणि महाविद्यालयाचं असं एम असतं की प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा. फक्त त्याची मेंटल डेव्हलपमेंट न होता त्याची फिजिकल असेल, मॉरल असेल, सोशल डेव्हलपमेंट होणं ही काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टीने विद्यापीठाने ओवर अँड अबव 8 क्रेडिट दिलेले आहे आणि त्या 8 क्रेडिटमध्ये स्पोर्ट आहे, कल्चरल आहे, त्यानंतर रिसर्च कॉम्पिटिशनचे काही प्रयोग असतील किंवा NSS आहे, NCC आहे, स्टुडंट डेव्हलपमेंटचे काही प्रोग्राम असतील, असे ओवर अँड अबव 8 क्रेडिट आहे. आणि हे 8 क्रेडिट तुम्हाला 3 वर्षात पूर्ण करायचे. या 8 क्रेडिटपैकी 2 क्रेडिट हे फिजिकल एज्युकेशनचे आहे आणि उरलेल्या 6 क्रेडिटमध्ये तुम्हाला NCC, NSS किंवा तत्सम त्याला रिलेटेड जे काही आहे सोसायटी ओरिएंटेड कोर्सेस हे तुम्हाला ऑप्ट करता येतील. या व्यतिरिक्त KTHM महाविद्यालयाने स्ट्राईडमध्ये जे 11 कोर्सेस विद्यापीठाकडून मंजूर करून घेतले याचाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बेनिफिट घेता येईल. या सिस्टीममध्ये म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरला आल्यानंतर CBCS सिस्टीम, याचा अर्थ काय की तुमचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन होईल, फक्त फायनल एक्झाम होणार नाही. प्रत्येक महिन्याला टेस्ट होतील, ट्युटोरियल असेल, होम असाइनमेंटसारखं असेल, क्लास टेस्ट असेल, सेमिनार असेल, स्मॉल प्रोजेक्ट असतील, क्विजेस असतील, असे अनेक इव्हॅल्युएशन टूल्स आहे. या टूलचा माध्यम प्रत्येक डिपार्टमेंट करत असतं आणि त्याचा बेनिफिट विद्यार्थी मित्रांना तुम्हाला निश्चितच मिळेल. आता ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये मी तुम्हाला प्राचार्य म्हणून निश्चित आश्वासित करतो की तुमचा जो करिक्युलम आहे तो निश्चितपणे पूर्ण होईल. तो 2 माध्यमातून, एक ऑनलाईन आणि दुसरं ऑफलाईन. ऑनलाईनचं तुम्ही आत्ता जरी KTHM ई लर्निंग हे यूट्यूब चॅनल आहे त्यावर तुम्ही गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, काही काही फर्स्ट इयरचे कोर्सेस आपले ऑलरेडी सुरू झालेले ऑनलाईन, आणि तुमच्या लक्षात येईल की आम्ही OBS मार्फत काही व्हिडिओ अपलोड करतो, काही डायरेक्ट टीचिंग करून ते व्हिडिओ अपलोड करतो आणि काही गुगल मीट मार्फत टीचिंग करतो. आणि या व्यतिरिक्त विद्यापीठाने सिक्युअर प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याच्याही मार्फत आम्ही तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन करू. त्यामुळं यावर्षी ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपल्याला ब्लेंडेड मोडमध्ये ही सगळी टीचिंग लर्निंग प्रोसेस पूर्ण करायची आहे. आणि या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये ई लर्निंग असेल, कॅल पॅकेजेस असतील, वेब बेस्ड एज्युकेशन असेल किंवा आमचे हे व्हिडिओ अपलोड करणे
या सगळ्या प्रकाराचा आपण अवलंब करणार आहे. आणि या व्यतिरिक्त KTHM कॉलेज डिपॉझिटरी जी आहे त्या डिपॉझिटरीमध्ये आपण नोट्स पण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या सर्व गोष्टीचा बेनिफिट घेतला तर तुम्हाला मला वाटतं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम राहणार नाही. मला खास करून एक गोष्ट सर्व विद्यार्थी मित्रांना सांगायची आहे की तुम्ही ज्यावेळेस सिनियर कॉलेजला येतात, म्हणजे फर्स्ट इयरला तुम्ही प्रवेश घेतला, त्यावेळेस तुम्हाला खूप अपॉर्च्युनिटी असतात, खूप ॲव्हेन्यूज असतात, ते तुम्ही एनकॅश करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांसाठी सेमिनार असतात, विद्यार्थ्यांसाठी कॉन्फरन्सेस असतात. तुम्ही जर इच्छुक असाल बाहेर जाऊन सेमिनार कॉन्फरन्सेस अटेंड करण्यासाठी, त्यासाठी महाविद्यालय तुम्हाला TADA हे प्रोव्हाइड करत असतं, म्हणजे ते जे होणारं बिल आहे हे तुम्हाला देत असतं. त्यामुळं तुम्ही या संधीचा मोठा बेनिफिट घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. रिसर्चचा जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 12वीपर्यंत फार रिसर्च ओरिएंटेड विचार केलेला नसतो, परंतु महाविद्यालयीन म्हणजे सिनियर कॉलेजमध्ये राज्य पातळीवर आपल्याकडं रिसर्च प्रोजेक्ट कॉम्पिटिशन असतात, त्याला आविष्कार म्हणतात. आणि 2006 आपल्या महाराष्ट्र शासन म्हणजे राज्यपाल महोदयांनी सुरू केलेली स्कीम ही सर्वच विद्यापीठांना ॲप्लिकेबल आहे. आणि आपल्या विद्यापीठाचा विचार करता आपल्या विद्यापीठाने बऱ्याच वेळा म्हणजे खूप वेळा वेगवेगळे प्राइजेस मिळवलेले आहे अगदी नॅशनल लेवलपर्यंत. आणि त्याचा विद्यार्थ्यांना बेनिफिट मिळतो कारण याचे मार्क विद्यार्थ्यांच्या फायनल मार्क लिस्टमध्ये सुद्धा ॲड होत असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आल्यानंतर सर्व नोटीस बघायला पाहिजे, वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या हेडशी तुम्ही चर्चा करायला पाहिजे, प्राध्यापकांशी चर्चा करायला पाहिजे. त्यातनं तुम्हाला कळेल की आविष्कार ही रिसर्च कॉम्पिटिशन आहे, तुमच्यामध्ये असलेले सुप्त गुण हे विड्रॉ करून ते एनकॅश कसं करायचं हे प्राध्यापक बघत असतात. आणि वेगवेगळ्या 6 डिसिप्लिनमध्ये ही आविष्कार प्रोजेक्ट कॉम्पिटिशन होते. सुरुवातीला कॉलेज पातळीवर, नंतर विभागीय पातळीवर, नंतर विद्यापीठ पातळीवर आणि नंतर राज्य पातळीवर ही स्पर्धा होत असते. माझी आपणा सर्वांना विनंती राहील की आपण ह्या वेगवेगळ्या ज्या स्कीम आहे याचा निश्चितपणे फायदा घ्यायला पाहिजे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, पुणे विद्यापीठ पातळीवर KMED असते किंवा स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटची पुसा कॉम्पिटिशन असते, हे मी उदाहरण म्हणून सांगितलं. अशा वेगवेगळ्या कॉम्पिटिशन असतात, ह्या सगळ्या कॉम्पिटिशनवर आपण लक्ष ठेवून भाग घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. याशिवाय तुम्हाला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही NCCमध्ये भाग घेतात. NCCमध्ये कंटिन्युअस कंट्रोल ट्रंचेस बनवणं असेल किंवा वृक्ष लागवड असेल, वृक्षांचं संवर्धन करणं असेल, किंवा वॉटर कॉन्झर्वेशनसाठी आपण ज्या वेगवेगळ्या स्कीम महाविद्यालयात राबवल्या आहे त्या थोड्या एक्सप्लोअर करणं असेल, किंवा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहे ज्याच्यामध्ये सोलर असेल, विंड एनर्जी असेल, किंवा हायब्रिड सोलर विंड याच्यामध्ये तुम्ही भाग घेणं, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. याशिवाय सेरिकल्चर असेल, फ्लोरिकल्चर असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बायो वेस्ट आहेत ते कसे चांगल्या प्रॉडक्टमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करता येतील, असे खूप प्रयोग महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालयामध्ये चालू असतात. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भाग घेणं गरजेचं आहे. ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि त्याचं उतराई होण्यासाठी या एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भाग घेणं ही अत्यंत काळाची गरज आहे. महाविद्यालयाचा इन्फ्रास्ट्रक्चरचा जर विचार केला तर सर्व म्हणजे FYBA, BCom, BSc, BSc कॉम्प्युटर, BCA, BSc बायोटेक, BSc ॲनिमेशन किंवा इतर जे व्होकेशनल कोर्सेस, या सर्वांसाठी फुल प्लेज इन्फ्रास्ट्रक्चर आहे, किंबहुना मी असं म्हणाल की स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्यामुळं तुम्हाला ती काळजी करण्याचं कारण नाही. या व्यतिरिक्त लायब्ररी आणि लर्निंग रिसोर्सेस हे अगदी फुल फ्लेज आहे, त्याची तुम्हाला कमतरता पडणार नाही. लायब्ररीमध्ये भरपूर कॉम्प्युटर आहे ज्यातून तुम्ही जी काही गुगल थ्रू माहिती आहे ती रिट्राय करू शकतात आणि त्याचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकतात. या व्यतिरिक्त प्रत्येक डिपार्टमेंटला डिपार्टमेंटल लायब्ररी असते, त्याचाही तुम्ही बेनिफिट घेऊ शकतात. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फक्त लर्निंगसाठी इन्फ्रास्ट्रक्चर असं नाही, पण हे इन्फ्रास्ट्रक्चर कसा विचार केलेला आहे की टीचिंग लर्निंग प्रोसेस इफेक्टिव्ह होण्यासाठी,
म्हणजे लर्निंग थ्रू एक्सपेरिमेंट, लर्निंग थ्रू प्रोजेक्ट, लर्निंग थ्रू डेमॉन्स्ट्रेशन, लर्निंग थ्रू फील्ड व्हिजिट, लर्निंग थ्रू द प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच, हे सगळे अडॉप्ट केलेले आणि वेगवेगळे सॉफ्टवेअर आहे. त्यामुळं वेगवेगळ्या फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना ह्या वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा बेनिफिट घेता येईल. उदाहरणार्थ BBA मुलं असतील त्यांना टॅलीचं सॉफ्टवेअर आहे, बजाज फायनान्सकडनं त्यांना वेगळं ट्रेनिंग दिलं जातं, तसं कॉमर्स फॅकल्टीला दिलं जातं. किंवा आमचे केमिस्ट्रीचे विद्यार्थी असतील त्यांना कम्युनिटी कॉलेजच्या अंतर्गत आम्ही फार्मास्युटिकल ॲनालिसिसचं ट्रेनिंग देतो. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या डिपार्टमेंटला मी तुम्हाला जे सांगितलं की एनरिचमेंट कोर्सेस, उदाहरणार्थ हिस्ट्रीला ट्रॅव्हल टुरिझम आहे किंवा ज्योग्राफीला GIS आहे, हे जे कोर्सेस आहे हे कोर्सेस तुम्ही सायमल्टेनियसली करणं फार गरजेचं आहे, की ज्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या रेग्युलर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ॲडिशनल नॉलेज मिळेल, तुम्ही ॲडिशनल स्किल ॲक्वायर कराल आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चरचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्यावा, ही अशी माझी इच्छा आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझी खूप कळकळीची विनंती आहे, तुम्ही 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. एक तर तुमचा रेग्युलर करिक्युलम, दुसरं महत्त्वाचं एक तरी फॉरेन लँग्वेज, आपल्याकडे आपण 2 लँग्वेज सुरू केले आहे, फ्रेंच आणि जपनीज. तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सॉफ्ट स्किल जे आहे म्हणजे कम्युनिकेटिव्ह इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, याच्या आपण अनेक बॅचेस कंडक्ट करतो, ते स्किल ॲक्वायर करणं गरजेचं आहे. स्किल बेस्ड कोर्सेस आहे आपल्याकडं, ते स्किल ॲक्वायर करणं गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त ॲटलीस्ट सर्टिफिकेट, डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा, ज्याची माहिती तुम्हाला महाविद्यालयात आल्यानंतर मिळेल, याचा बेनिफिट तुम्ही विद्यार्थी मित्रांनो घेणं फार गरजेचं आहे. आपली जी सिस्टीम आहे ती विद्यार्थी केंद्रित आहे, म्हणजे विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून सर्वजण एफर्ट्स घेत असतात, त्यामुळं त्या सिस्टीम नीट समजून घेणं गरजेचं आहे. आपण आता प्रवेश घेतला, ऑनलाईन प्रवेश घेतला, पण त्यानंतर तुम्हाला काय काय फॅसिलिटीज आहे याचा पण विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन पॉलिसीने तुम्हाला स्कॉलरशिप मिळतात, ते स्कॉलरशिपचे फॉर्म भरणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि इतर जे काही डॉक्युमेंट आहे हे आपण तयार ठेवणं फार गरजेचं आहे. पण या कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन पॉलिसीच्या व्यतिरिक्त तुम्हाला अनेक स्कॉलरशिप आहे. शासनाची जी 10वीनंतरची जी स्कॉलरशिप असते त्याच्यामध्ये 2-3 स्कॉलरशिप आहे, की गुणवत्ता स्कॉलरशिप असते किंवा लोन स्कॉलरशिप असते. या व्यतिरिक्त एकलव्य स्कॉलरशिप असेल, अहिंदी स्कॉलरशिप असेल, शासनाच्या वतीने राजर्षी शाहू स्कॉलरशिप आहे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी. फक्त त्यामध्ये तुम्हाला जे लिमिट दिलेलं आहे, फायनान्शियल जे लिमिट असतं 8 लाखाचं, त्याच्या आत उत्पन्न असेल तर तुम्ही या सगळ्या स्कॉलरशिपचा बेनिफिट घेऊ शकतात. ते नसलं तरी विद्यापीठाच्या वतीने वेगवेगळ्या 4 स्कॉलरशिप आहे, ज्याच्यामध्ये राजर्षी शाहू आहे, सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप आहे, गुणवंत स्कॉलरशिप आहे आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास स्कॉलरशिप आहे. या स्कॉलरशिपचा म्हणजे तुम्हाला दुसरा कुठला बेनिफिट मिळत नसेल स्कॉलरशिपचा, तर या स्कॉलरशिपला तुम्ही अर्ज करू शकता. आणि या व्यतिरिक्त महाविद्यालय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत अनेक स्कीम सुरू केलेल्या आहे. त्याच्यामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम असेल, महिंद्रा अँड महिंद्रा असेल, ब्ल्यू क्रॉस असेल, किंवा चेन्नई फाउंडेशनची स्कॉलरशिप आहे, राष्ट्रवादी फाउंडेशन स्कॉलरशिप आहे, ह्या अशा अनेक स्कॉलरशिप असतात CSR मध्ये. फक्त विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मला वाटतं मॅक्सिमम विद्यार्थी या सगळ्या वेगवेगळ्या स्कॉलरशिपचा बेनिफिट घेत असतो आणि त्यांना निश्चित त्याचा फायदा होत असतो. त्यामुळं माझी तुम्हाला एकच विनंती राहील की आपण आपलं कार्यालयाच्या ज्या नोटीस आहे, आपली वेबसाईट जी आहे महाविद्यालयाची आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे प्राध्यापक आहे त्यांच्याशी कायम संपर्कात राहिला तर आपल्याला या सगळ्या स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळतो. महाविद्यालयाचं वैशिष्ट्य आहे की आपण इन्क्लुजिव्ह प्रॅक्टिस फार स्ट्रॉंगली अडॉप्ट केली. व्हिज्युअली डिसेबल स्टुडंट या विद्यार्थ्यांसाठी जॉज, ॲडव्हान्स जॉज सॉफ्टवेअर, त्यानंतर डायरेक्ट जो रीडर असतो तो पण आपण खरेदी केलेला आहे. त्यासाठी साऊथ कोरियाबरोबर आपण मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग केलेलं आहे आणि मला वाटतं त्याचाही बेनिफिट या व्हिज्युअली डिसेबल स्टुडंटला मिळतो. या व्यतिरिक्त आम्ही फिजिकली डिसेबल स्टुडंट जे यांनासुद्धा बेनिफिट दिलेलं आहे. आणि याशिवाय विद्यार्थी मित्रांनो आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला
महाविद्यालयात आल्यानंतर फुल फ्लेज 2 ग्राउंड आहे, त्या ग्राउंडमुळं तुम्हाला आउटडोअर गेमचा बेनिफिट घेता येईल. तसंच इनडोअर गेम आहे आपल्याकडं, आपण गेल्याच वर्षी वुडन प्लॅटफॉर्म केलं का, ज्याच्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारे बॅडमिंटन आणि टेबल टेनिस, आर्चरी आपल्याकडं चांगलं आहे. आणि खूप विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सक्सेस मिळवलेलं आहे, त्यामुळंच महाविद्यालयाला 8 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जनरल चॅम्पियनशिप मिळाली. जसं स्पोर्टमध्ये आहे तसंच NSSमध्ये आहे, तसंच NCCमध्ये आहे, तसंच स्टुडंट डेव्हलपमेंटमध्ये आहे. महाविद्यालय आणि राज्याच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहे त्या प्रत्येक स्कीमचा आपण बेनिफिट घेतला आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला अचीवमेंट मिळालेलं आहे, प्रत्येक ठिकाणी बक्षीस मिळालेलं आहे. आणि अकॅडमिकचा विचार करता की आपल्या महाविद्यालयात मॅक्सिमम विद्यार्थी हे पुणे विद्यापीठाची जी परीक्षा झाल्यानंतर जी लिस्ट झळकते, ज्याला आपण रँक होल्डर म्हणतो, अनेक विद्यार्थी रँक होल्डर असतात. प्रत्येक वर्षी काही विद्यार्थी हे गोल्ड मेडल मिळवतात. या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षी आपले विद्यार्थी वेगवेगळ्या विभागातून RD परेडला जातात, नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प करतात, त्यानंतर वेगवेगळे जे कॅम्प आहे या कॅम्पमध्ये खूप सक्रिय भाग घेत असतात. आणि आपण म्हणजे महाविद्यालय सर्वच विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात मदत करत असतात, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं प्राचार्य या नात्याने मी आपणा सर्व विद्यार्थ्यांना ही थोडीशी माहिती दिली. आपण महाविद्यालयात आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या ज्या लॅब आहेत ते बघितल्यानंतर महाविद्यालयाची व्याप्ती लक्षात येईल, आणि आपल्या हेही लक्षात येईल का विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटी आहे, आणि त्या अपॉर्च्युनिटीचा विद्यार्थ्यांनी फायदा घेतला पाहिजे. उदाहरणार्थ एकच उदाहरण सांगतो की आपल्याकडे खूप मोठी सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी आहे का, ज्याच्यामध्ये आपण कॅरेक्टरायझेशन करतो, रिसर्चसाठी विद्यार्थ्यांना फायदा होतो. पण फर्स्ट इयरपासून तुम्ही जर बेनिफिट घेतला तर मला वाटतं ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप हितकारक राहील. मला शेवटी एवढंच सांगायचं आहे की यावर्षी या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजे ब्लेंडेड मोडमध्ये सिलॅबस हा पूर्ण करू, आणि रेग्युलरली आपण वेगवेगळ्या टेस्ट घेत राहू, म्हणजे इव्हॅल्युएशन करत राहू विद्यार्थ्यांचं. मी तुम्हाला निश्चितपणे प्राचार्य म्हणून आश्वासित करतो की तुमचं संपूर्ण काळजी या महाविद्यालयाचे प्राध्यापक घेतील यात मला शंका नाही. तुम्हाला सर्वांना महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.